नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याबाबतचे सूतोवाच अनेकदा आपल्या भाषणामधून केले आहेत. अजित पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढतील अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. ही चर्चा नेमकी का सुरू झाली आहे, यामागील नेमकी कारणं काय आहेत, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या 6 मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे शिरूर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲडव्होकेट अशोक रावसाहेब पवार हे विद्यमान आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. मागील निवडणुकांमध्ये अशोक पवार विरुद्ध बाबूराव पाचरणे अशी लढत पाहायला मिळत होती. मात्र बाबूराव पाचरणे यांच्या अकाली निधनानंतर या मतदारसंघातून भाजपाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद इच्छुक आहेत, तर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचाही दावा आहे. अशोक पवार यांना मतदारसंघातच घेरण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दस्तुरखुद्द अजित पवार हेच शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात 2009, 2014 आणि 2019 या मागील 3 निवडणुकांमध्ये कशा लढती झाल्या होत्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2009 विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून अशोक पवार विरुद्ध अपक्ष बाबूराव पाचरणे विरुद्ध भाजपाकडून मंगलदास बांदल अशी लढत झाली होती. या निवडणुकीत अशोक पवार यांनी 53,936 मतं मिळवत विजय मिळवला होता. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बाबूराव पाचरणे यांना 46,369 मतं मिळाली होती, तर भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मंगलदास बांदल यांना 37,996 इतकी मतं मिळाली होती. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये युती व आघाडी तुटल्यानंतर भाजपाकडून बाबूराव पाचरणे, राष्ट्रवादीकडून अशोक पवार, शिवसेनेकडून संजय सातव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप भोंडवे तर काँग्रेसकडून कमलाकर सातव निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपाच्या बाबूराव पाचरणे यांनी 92,579 मतं मिळवत विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या अशोक पवारांना 81,638 इतकी मतं मिळाली होती. शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संजय सातव यांना 17,187 इतकी मतं मिळाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप भोंडवे यांना 13,621 इतकी मतं मिळाली होती. काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कमलाकर सातव यांना अवघी 4,246 मतं मिळाली होती. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून अशोक पवार, भाजपाकडून बाबूराव पाचरणे, वंचित बहुजन आघाडीकडून चंदन सोंडेकर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कैलास नरके निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या अशोक पवारांना 1,45,131 इतकी मतं मिळाली होती. भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बाबूराव पाचरणे यांना 1,03,627 इतकी मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या चंदन सोंडेकर यांना 3,148 इतकी मतं मिळाली होती, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कैलास नरके यांना अवघी 1,933 इतकी मतं मिळाली होती. राज्यातील उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी व महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून अशातच भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या नाहीत. यासोबतच हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्यानं ही संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता अजित पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान शिरूर विधानसभा मतदारसंघाबरोबरच पुतण्या रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्येही अजित पवार निवडणूक लढवतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवायची याबाबत स्वतः अजित पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीसह सर्व केबल नेटवर्कवर 24 तास. We'll be right back.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.